नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आताची सर्वात मोठी बातमी, जाहिरातीच्या वादावरून बच्चू कडू आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यात झुंपली। माजी आमदार आशिष देशमुख यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश। कोराडी येथे प्रवेश प्रसंगी काटोल मतदारक्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार। कळंबा येथे भीषण पाणी टंचाई, टंचाईमुळे नागरिकात संताप, सरपंच तुपासी, गावकरी उपाशी। एळकोट एळकोट जय मल्हार असा जय घोषाने दुमदुमली जेजुरी नगरी। खंडेरायाच्या जेजुरी नगरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले। लांबूनच खंडोबाचा गड दिसू लागताच वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आणि दिंड्यामधील वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाचा गजरात वारकरी नाचू लागले। जाहिरातीच्या वादावरून बच्चू कडू आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यात झुंपली। जाहिरातीवरून प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे। बच्चू कडू यांनी अनिल बोंडे यांना इशारा देत मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होत असेल तर लोक फार विचार करून सोबत जातील। अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत वक्तव्य करतेवेळी त्यांनी लायकी पाहून तरी किमान बोललं पाहिजे, बच्चू कडू म्हणालेत। माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या प्रयत्नाला यश। काटोल ते कुकडी पांजरा नागपूर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते, त्यामुळे अनेकांचे अपघात झालेत। या बाबीची दखल घेत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी पत्र देऊन आमदार अनिल देशमुख व अभियंताकडे पाठपुरावा केला। या पत्राची त्वरित दखल घेऊन टोलनाका ते कुकडी पांजरापर्यंत कामाला सुरुवात झालेली आहे। या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली, यावेळी चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना ठेकेदारांना चंद्रशेखर चिखले यांनी दिल्या। याबद्दल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आभार चंद्रशेखर चिखले यांनी मानले।